नमस्कार तेजूज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण काही टिप्स वापरून बटाट्याची भजी बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी मिडियम साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत याची सालं काढून घेतलेली आहेत आता आपण याची स्लाईस करून घेऊया तुम्हाला जर चाकूने करायचे असेल तर करू शकता ज्यावेळेस आपण बटाट्याचे स्लाईस करतो त्यावेळेस आपण बटाटा असा उभा धरून याचे स्लाईस करूया ही एक चांगली टिप्स आहे हे बघा सगळे बटाट्याचे स्लाईस करून झालेले आहेत असे झालेले आहेत बघा या जाडीचे बटाट्याच्या स्लाईसला मी दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे बघू शकता आता आपण एका बाउलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा मी जिरे टाकलेले आहेत अर्धा चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याला आपण आता मिक्स करून घेऊया पहिल्यांदा यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे आणि याचं बॅटर बनवून घेणार आहे तुम्हाला जर जिरायच्या ऐवजी ओवा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता त्याने पण चांगला फ्लेवर येतो भज्यामध्ये मला आवडत नाही म्हणून मी या ठिकाणी वापरलेला नाही या बॅटरला फेटून घेतलेला आहे यामध्ये एकसुद्धा गाठ ठेवायची नाही आपल्याला हे बघा आपलं बॅटर तयार करून झालेलं आहे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे याला मी पाच मिनिट झाकून ठेवते पाच मिनिट झालेले आहेत या भज्याच्या बॅटरीमध्ये आपण सोडा इनो किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरलेलं नाही भजी तळण्यासाठी जे तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्यातलंच दोन चमचे गरम तेल मी या बॅटरमध्ये टाकून घेतलेलं आहे हे एक चांगली टिप्स आहे ट्राय करून बघा गरम तेल टाकल्यामुळे भजे आपले चांगले होतात क्रिस्पी होतात वरून तर नक्की ट्राय करून बघा बटाट्याची स्लाईस मी पाण्यामध्ये ठेवले होते याचं पाणी चांगलं निथळून या बेसनच्या बॅटरीमध्ये टाकून घेते याला चांगलं कोट करून घेऊया आपण बेसनचं बॅटर तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण आता एक एक करून बटाट्याची भजी करून घेऊया पहिल्यांदा मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं होतं त्यानंतर मी गॅस बारीक करून घेतलेला आहे कारण तेल जर जास्त गरम झालं तर भजी करपू शकतात प्रत्येकाच्या गॅसची फ्लेम कमी जास्त होऊ शकते त्यामुळे एकदा तेल तापल्यानंतर मी गॅस कमी करून घेतलेला आहे सोडा न वापरता भजी बघा आपले कसे फुगलेले आहेत भजीला मी दोन ते तीन मिनिट तळून घेणार आहे पहिल्यांदा दोन ते तीन मिनटानंतर गॅसची फ्लेम मी मोठी करून भजी तळणार आहे चांगला कलर येईपर्यंत भजी आपले तळून झालेले आहेत कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि फुगलेले पण आहेत मस्त सोडा न वापरता याला मी एका जाळीमध्ये काढून घेतलेला आहे जे उरलेलं बॅटर आहे त्याची पण आपण भजी करून घेऊया पटापट भजी बघा कसे पुरीसारखे फुगलेले आहेत कलर पण मस्त आलेला आहे याचा आपल्याला असाच हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे भजीला भजी आपले तळून झालेले आहेत आमच्याकडे पाऊस पडत आहे तर मस्त गरमागरम भजी आणि त्यासोबत चहा एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे याचं हे बघा तळून झालेले आहेत याला मी काढून घेतलेलं आहे एका जाळीमध्ये भजी तळल्यानंतर हे जे भज्याचे तुकडे राहतात याच्यामुळे तेल काळं पडतं आणि तेलाचा वास येतो तर याला काढून टाका मी आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याला तळून घेऊया भज्यासोबत खायला मस्त लागतात सॉस किंवा चटणी जरी नसेल तर फक्त तळलेल्या हिरव्या मिरच्या खूप छान लागतात भज्यासोबत गरमागरम हे बघा तळून झालेल्या आहेत हिरव्या मिरच्या याला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे यावर थोडंसं मी मीठ टाकून घेते भजी पण तयार झालेल्या आहेत आपले रेसिपी आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकनवरही क्लिक करा म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय